केंद्र सरकार के एडीपीआई योजना के तहत राष्ट्रीय वैश्री योजना के अंतर्गत दिव्यांग और ज्येष्ठ नागरिकों को मुफ्त साहित्य देने हेतु मऊदा के जनता विद्यालय में शिविर का आयोजन किया गया। इस शिविर का उद्घाटन कामठी मऊदा विधानसभा क्षेत्र के विधायक मां टेकचंद सावरकर के हाथों संपन्न हुआ। इस शिविर में तालुका के विविध गांव से आए सैकड़ों वयोवृद्ध और दिव्यांग नागरिकों ने जांच की। दो दिनों के तक चलने वाले इस शिविर का लाभ ज्यादा से ज्यादा नागरिक लें, ऐसी अपील आरसी के प्रमुख प्रफुल्ल शिंदे ने की। यह शिबिराचा मुख्य उद्देश्य है कि जे ज्येष्ठ नागरिक 60 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांना तसेच दिव्यांगजन यांना जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून देणे आणि जे काही त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी जे आवश्यक साहित्य असतं किंवा त्यांच्या जीवनयापनासाठी जे साहित्य आहे त्या साहित्याची पूर्तता या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे। राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ADIP या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी शिबिर अलिम्को या संस्थेद्वारे तसेच CRC संयुक्त विद्यमाने प्रत्येक तालुका स्तरावर घेण्यात येत आहे। त्याकरता आम्हाला जिल्हा परिषदेचं विशेष सहकार्य लाभलं आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना लाभ मिळावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे।